सांगलीमध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम देशी वक्तव्य केलं. तर पुन्हा दगडफेक झाल्यास ईदची मिरवणूक निघू देणार नाही. विसर्जन मिरवणुकीवरील दगडफेकीवर राणेंनी रोखठोक भूमिका घेतली. पोलिसांनो बाजूला व्हा, मुस्लिमांशी दोन हात होऊनच जाऊ द्या. सांगलीतल्या हिंदू जनाक्रोश मोर्चात नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सांगलीमध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम द्वेषी वक्तव्य केलं. या हिंदू राष्ट्रामध्ये 11 ठिकाणी विसर्जनच्या मिरवणुकीवर दगडफेक झालेल्या आहेत. पोलिसां बांधवांकडे असतील आमच्या इकडची नोंद. 11 ठिकाणी देशभर झाल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये भिवंडी असो, मुरुड असो, सातारा असो, असंख्य ठिकाणी गणपतीच्या मिरवणुका निघत होत्या आणि तिथे दगडफेक केली गेली. का? कशासाठी? सर्वधर्म समभाव आहे ना. आपण ह्यांच्याबद्दल काही बोललो तर आम्हा लोकांना धमक्यापर्यंत हे लोक जातात आणि ह्या लोकांना काय वाटतं ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो. आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात काय मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचंय. तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल, तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत असाल, आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल तर आम्ही काय तुमची काय ही वर्षाची शेवटची ईद आली का रे? परत ईद येणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही ह्याची पण तुम्ही जरा काळजी घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.